नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात महापौर पदासाठी शिंदे कृपा कुणावर. मुंबई प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद करण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत. आणि कामगार नाका परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला आग. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-4615 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचं आव्हान मोडीत काढलं. एखादी सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेत आता महापौर पदासाठी चोरस राहिली आहे. यंदाचं महापौर पद हे खुल्या महिला वर्गासाठी राखीव असल्यानं नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या महिला उमेदवारांपैकी कुणाला हे पद मिळणार याविषयी आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या पदासाठी परिषद सरनाईक, नंदिनी विचारे, जयश्री पाठक, उषा भोईर, मीनाक्षी शिंदे आणि अनिता गौरी या ज्येष्ठ महिला नगरसेविकांची नावं आघाडीवर आहेत. यापैकी गौरी यांनी नुकतंच सभागृह नेतेपद भूषवलंय. नेत्यांच्या घरात झालेल्या उमेदवारी वाटपामुळे शिवसेनेवर चारी बाजूंनी टीका झाली होती. असं असताना महापौर पदासाठी निवड करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आता कोणता निकष ठरवत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये शिवसेनेचे 67, राष्ट्रवादीचे 34, भाजपाचे 23, काँग्रेसचे 3, एमआयएमचे 2 आणि अपक्ष 2 असे एकूण 131 नगरसेवक निवडून आले. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 66 नगरसेवकांचं संख्याबळ असणं गरजेचं होतं. शिवसेनेनं 67 जागांवर विषय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं. ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला आहे. त्यामुळे दरवर्षी निवडणुकांनंतर नगरसेवकांशी जुळवाजुळव करताना करावी लागणारी कसरत यंदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागणार नाहीये. येत्या 6 मार्चला नवनिर्वाचित नगरसेवकांमधून महापौर निवडला जाणार असून त्यासाठी 2 मार्चला इच्छुकांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. या निवडणुकीत बहुमतामुळे शिवसेनेचा महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालंय. यंदाचं महापौर पद हे खुल्या महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं असून या पदासाठी नवनिर्वाचित महिला नगरसेवकांच्या नावाची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुंबई प्रवेशद्वारावरील मुलुंड, ऐरोली आणि दहिसर हे टोलनाके बंद करण्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत शासनानं नेमलेल्या एका कमिटीचा अहवाल नुकताच सरकारला सादर झाला असून त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केलाय. मुंबईच्या वेशीवरील ठाण्यात दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनलाय. याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होऊन वाहतूक नियमन कोलमडून पडतंय. त्यासाठी मध्यंतरी मुलुंडच्या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पिवळ्या पट्टीचा यशस्वी प्रयोग राबवण्यात आला. या पिवळ्या पट्टीच्या बाहेर वाहनांची रांग गेल्यास वाहनं विनाटोल सोडण्याचा फतवा मंत्री महोदयांनी सोडताच टोल कंपन्यांचं डोकं ठिकाणावर आलं. टोल वसुलीचा कालावधी संपूनही प्रवेशद्वारावरील टोलनाके सुरू असल्यानं हे टोलनाके बंद करण्याची मागणी होत होती. त्यानुसार सरकारनं टोलनाके बंद करण्यासाठी एक विशेष कमिटी नेमली होती. या कमिटीनं नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं ठाणे रेल्वे स्थानकासह देशभरातील 100 रेल्वे स्थानकांची साफसफाई करण्यात आली. निरंकारी मंडळाचे सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज यांचा जन्म दिवसाचं औचित्य साधून ठाणे रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 1000 संख्येनं या स्वच्छता अभियानात निरंकारी भक्त सहभागी झाले होते. ठाणे रेल्वे स्टेशनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1-10 तसंच जिने आणि ब्रिज इत्यादींची यावेळी स्वच्छता करण्यात आली. रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त संत निरंकारी मिशनच्या जिथे जिथे शाखा आहेत तेथील लहान मोठी शहर आणि गावांमध्येही हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून 100 ठिकाणी केलेल्या वृक्षारोपणाद्वारे 1000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे फाउंडेशनच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान राबवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान दिलं जात असतं म्हणून भारत सरकारनं संत निरंकारी मिशनला स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलं आहे.
निरंकारी भक्त गण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेक्टर संयोजक डॉक्टर आर एस यादव यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून सर्व ठिकाणी रेल्वे सफाई अभियान हे आज इथे आयोजित केलेलं आहे. समस्त भारतामध्ये 263 रेल्वे स्टेशनवरती हा अभियान राबवला झालेला आहे. त्याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की संत निरंकारी बाबाजी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी यांचा 23 फेब्रुवारी हा जो जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, तर त्याच दिवसामध्ये समस्त विश्वामध्ये सफाई अभियान हे चालवलं झालेलं आहे. त्याचबरोबर आजच्या घडीला जर बघितलं तर ठाणा स्टेशन या ठिकाणी हे जे आहे स्वच्छता अभियान चालवलेलं आहे, त्या ठिकाणी जवळजवळ 1500 व्हॉलेंटियर्स इथे आज इथे स्वतःहून सेवेसाठी इथे अवेलेबल आहे. जे इथे सफाई अभियान तुम्ही पाहिलं असेल की इथे चालू आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ठाण्यातील वर्तकनगर येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिराचे पुजारी किशोर मस्कर गुरुशी यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं असून ते सहनिर्माते असलेला पहिला चित्रपट श्यामची शाळा हा ठाण्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. प्रकाश जाधव यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. याबद्दल ठाण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत माहिती देताना किशोर मस्कर तसंच निर्माता प्रकाश जाधव म्हणाले की श्यामची शाळा हा चित्रपट सामाजिक आशयाकडे गंभीरपणे पाहायला लावणारा आहे. हा चित्रपट मनोरंजक असून मनोरंजन करता करता खूप साऱ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतोय. जसं की बालमजुरी, मुलींचं शिक्षण आणि तळागाळातील आणि ग्रामीण भागातील शिक्षणासाठी सरकारनं ज्या योजना उभ्या केल्या आहेत त्यांचा फायदा कसा करून घेता येईल हे यात समजतंय. या चित्रपटाची कथा किशोर ठाकूर यांची असून पटकथा परेश बोभाटे यांची आहे, तर याचे संवाद लेखन महेंद्र पाटील आणि श्रीकांत भुजक यांनी केलंय. या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक प्रकाश जाधव आहेत, ज्यांनी यापूर्वी रमाबाई आंबेडकर यांच्या आयुष्यावर रमाई तसंच आम्ही चमकते तारे यासारखे सामाजिक चित्रपट केले आहेत. श्यामची शाळा या चित्रपटात त्यांनी रत्नागिरीमधील स्थानिक कलाकारांना संधी देऊन त्यांच्याकडून उत्तम काम करून घेतलंय. तसंच या चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा रत्नागिरी परिसरात झालंय. या चित्रपटात अरुण नलावडे, विजय पाटकर, निशा बरोडेकर, मिलिंद शिंदे, यश सावंतदेसाई, श्रेया जोशी आणि इतर बालकलाकार भूमिका करत आहेत. तसंच या चित्रपटाचे छायाचित्रकार त्रिलोक चौधरी असून संगीतकार श्रीरंग आरस यांनी विषयाला अनुरूप असं संगीत दिलंय. संजीवनी वेलांडे यांच्या मधुर स्वरात यातील गाणी श्रवणीय झाली आहेत. निर्मिती आणि दिग्दर्शन यासोबतच या चित्रपटाचं संकलन सुद्धा प्रकाश जाधव यांनी केलं असून किशोर मस्कर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विजय पाटकर यांच्या धर्म्यादा नावाची खूप धमाल विनोदी भूमिका साकारली आहे. श्याम आणि धर्म्यादादामधील खूप छान नातं यात आपणास पाहायला मिळेल. या चित्रपटाला वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात खूप प्रतिसाद मिळालाय आणि पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत असं अभिनेता विजय पाटकर यांनी सांगितलं. ठाण्याच्या कामगार नगर परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या FZ या दुचाकीला अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या आगीमध्ये FHL 6654 या क्रमांकाची गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याचं समजतंय. या गाडीचा मालक हा भिवंडी इथे राहणार असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ ठरला. गाडीचंही बरंच नुकसान झालं असून पार्क केलेल्या गाडीला अचानक आग लागल्यामुळे आग लागली ती कोणी लावली हा प्रश्न निर्माण झाल्यानं या संदर्भात पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात महापौर पदासाठी शिंदे कृपा कुणावर. मुंबई प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद करण्याचे एकनाथ शिंदे यांचे संकेत. आणि कामगार नाका परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला आग. आपल्या विभागात काही सूचना किंवा समस्या असल्या त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी माहिती दिली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत